एका महत्त्वाच्या कामानिमित्त मला पुण्याला जायचे होते. 6-7 तासाचा प्रवास, रस्त्यांची दुर्दशा, खड्डे, धडधड खडखड करत, हाडं खिळखिळी करून घेत, शिवाय भाडेही ज्यादा असलेल्या एसटीने प्रवास करण्याऐवजी रेल्वेने गेलेले कधीही चांगले असा घरचे आणि मित्रांनी सल्ला दिल्यामुळे मी सकाळची रेल्वे पकडली होती. पंढरपूरच्या रेल्वे स्टेशनवर गाडीत चढलो. गर्दी फारशी नव्हतीच, बसायला जागाही मिळाली होती. गाडी कुर्डुवाडीच्या दिशेने धावत होती. समोरच्या बाकावर साधारण 25-30 वर्षाची तरुणी आपल्या 2 मुलांना घेऊन बसलेली होती. मांडीवर घेतलेलं बाळ साधारण 1 वर्षाचं असावं. डाव्या बाजूला 4-5 वर्षाचा मुलगा आणि त्याच्या शेजारी साधारण पॅन्ट मॅनेला घातलेला 35-इतला गृहस्थ. तो तिचा नवरा असावा हे मी जाणलं. मी माझ्या सीटवर बसत असताना माझी नजर त्या जोडप्यावर गेली. तेव्हा त्या स्त्रीनं माझ्याकडं पाहत स्मितहास्य केलं. मी दुर्लक्ष करत खिडकीतून बाहेर पाहू लागलो. एवढ्या वेळेत तिने नवऱ्याच्या कानात काहीतरी सांगितले आणि माझ्याकडे पाहून हसू लागली. तिचा नवराही माझ्याकडे पाहत होता. ही बाई का हसते? ही कोण असावी? अशा गोंधळलेल्या अवस्थेत विचार करत होतो. नमस्कार सर, ओळखलं का मला? तिनं हसत हसत विचारलं. नाही हो, कोण आपण? मी रंजना, तुमची विद्यार्थिनी. असं का? नाही ओळखलं, कसं ओळखणार? दरवर्षी असे कितीतरी विद्यार्थी शाळेतून बाहेर पडत होते. ही नेमकी कोणत्या बॅचची? शिवाय त्यावेळी त्यांचं वय, वाढतं शरीर, शाळेच्या गणवेशात पाहिलेलं, त्यांच्यात खूप बदल होतात. त्यामुळे हाताखाली शिकून बाहेर पडलेले विद्यार्थी विद्यार्थिनी पुढे ओळखूही येत नाहीत. हा माझा अनुभव होता. काही विद्यार्थी चांगले लक्षात राहतात, पण हा चेहरा ओळखीचा वाटत होता. मी आठवण्याचा प्रयत्न करत होतो, पण ती माझ्या स्मरणातून गेलेली होती. मी प्रश्नार्थक नजरेने पाहत असतानाच ती म्हणाली, अहो सर, आठवले का नाही? अहो, मी रंजना वाघमारे. तुम्ही आमच्या घरीही येऊन गेला होता. माळी गल्लीत राहत होतो. 9वीच्या वर्गात मी रडले होते. आई वडिलांच्या विषयी तुम्ही माहिती सांगितली होती. तेव्हा एवढा खुलासा केल्यावर 15 वर्षापूर्वीचा वर्ग, विद्यार्थी विद्यार्थिनी आणि त्यामधली ही रंजना माझ्या डोळ्यासमोर उभी राहिली. मी भूतकाळात गेलो आणि ते चित्र, तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून चित्रपटासारखा सरकू लागला. मी इंग्लिश शिकवायचो. कधीकधी शेवटच्या तासाला किंवा रजेवर असलेल्या शिक्षकांच्या बुलेटिनच्या तासाला वर्गावर गेल्यावर चालू विषय सोडून दुसरे काहीतरी सांगा असा विद्यार्थी आग्रह करायचे. तेव्हा मी कधी इंग्रजी शब्दांच्या भेंड्या तर कधी मराठी हिंदी गाण्यांच्या भेंड्या लावायचो. कधी विद्यार्थ्यांना विनोद, चुटके, कथा सांगायला प्रवृत्त करायचो, तर कधी मी स्वतः बोधपर कथा सांगायचो. कधी कधी जनरल नॉलेजवर आधारित माहिती सांगायचो. शिक्षकांनी वर्गात केवळ पाठ्यपुस्तकातील धडे शिकवू नयेत, तर त्याबरोबरच संस्काराचे, नीतिमूल्यांचे धडे द्यायला हवेत. थोडे कमी शिकवले तर चालेल, पण विद्यार्थ्यांच्या भावनेला हात घालून त्यांना कौटुंबिक, सामाजिक कर्तव्यांचे भान राहील. काय करावे आणि काय करू नये, शिकून पुढे मोठे झाल्यावर आपल्यासाठी राबलेल्या, खस्ता खाल्लेल्यांना विसरता कामा नये.
ते चांगले आदर्श नागरिक बनावेत यासाठी संस्कारक्षम नीतिमूल्यांचे आणि वास्तवाचे भान येण्यासाठी ज्यादा तासाला मी वेगवेगळे उपक्रम राबवायचो. असाच एकदा 9वीच्या वर्गावर ज्यादा तासाला गेलो होतो. शेवटचा तास असल्याने आज काहीतरी वेगळं सांगा असा विद्यार्थ्यांनी आग्रह धरल्यामुळे मी त्यांच्या दैनंदिन जीवनातील माहिती सांगायला सुरुवात केली. विद्यार्थी मित्र हो, तुम्ही दररोज शाळेत येता. येताना शाळेचा गणवेश, चप्पल, बूट घालून येता. बरोबर वह्या, पुस्तकं, दप्तर, जेवणाचा डबा घेऊन येता. येथे सावलीत बेंचवर बसून शिक्षकांनी शिकवलेले शिकता. शाळा सुटल्यावर घरी जाता, बरोबर आहे ना? हो होय सर. घरी गेल्यावर तुम्ही काय करता? खेळतो, खेळायला जातो, क्रिकेट खेळतो. नंतर काय करता? संध्याकाळी अभ्यास करतो, टीव्हीवरच्या मालिका पाहतो, मोबाईलवर गेम खेळतो. आणखी काय करता? जेवतो आणि थोड्या वेळाने झोपतो. अगदी बरोबर, ही तुमची दैनंदिनी. तुम्ही सारे श्रीमंत घरातले नाही, बहुतांश शेतकरी आणि मजुरांची मुले आहात. तुमचे आई वडील किती कष्ट करतात, किती राबतात, किती काळजी करतात याची तुम्हाला कल्पना आहे? तुम्ही झोपेत असतानाच ते पहाटेच उठलेले असतात आणि त्यांच्या कामाला सुरुवात होते ते रात्री उशिरा झोपेपर्यंत. आई सारं अंगण झाडून काढते, भांडी घासते, चहा नाश्ता जेवण स्वयंपाक करते, कपडे धुते, जनावरांचे शेणघाण काढते, आंघोळीसाठी पाणी गरम करते, तुम्हाला डबा करून देते. एक की दोन अनेक कामं असतात. तिच्या हाताला दम नसतो, ती बसत नाही आणि आळसही करत नाही. तसेच वडीलही राबत असतात. गुराढोरांची वैरण पाणी, बाजारहाट, न्याहरी केली की निघाले शेतावर. शेतात काय एक काम असते का? कामाचे मोजमाप नाही. नांगरणी, कुळपणी, पेरणी, ऊसाची लागण, खंदणी, खुरपणी, पाणी देणं, दारं मोडणं. लोडशेडिंगमुळं दिवसा वीज नसते, ती रात्री येते. दारं धरायची असतात. रात्रीचं निवांत झोपण्याऐवजी ते बॅटरी घेऊन शेतावर जातात. काट्या कुट्यातून विंचू, साप, कोल्ह्या कुत्र्यांची, भूता खेतांची तमा न बाळगता मोटारीचं बटन दाबून रात्रभर अंधारात दारं मोडतात. पायात चप्पल नसते, चप्पल घालून बांधावरून चिखलातून जाता येत नाही. अनवानी पायानं रात्रभर दारं धरून कधीच पहाटेचं घरी येऊन अंगणात झोपतात ते तुम्हाला माहिती होत नाही. अरे, शेतात राबावं लागतं. उन्हातानात, पावसा पाण्यात, थंडी वाऱ्यात रात्रंदिवस कष्ट करत असतात ते. घाम गाळावा लागतो तेव्हा कुठं पीक पाणी पाहायला मिळतं. पाऊस वेळेवर झाला, निसर्गानं साथ दिली तर थोडंसं घरी येतं, नाही तर अतिवृष्टी किंवा अवर्षण, दुष्काळ, गारपीट, वादळ वारं ही संकट तर शेतकऱ्यांच्या पाचवीलाच पुजलेली असतात. त्यांच्या कष्टांचा, हाल अपेष्टांचा, ओढाताणीचा तुम्ही कधी विचार केलाय? सारा वर्ग शांत होता. सारे कान देऊन ऐकत होते, समाधी लागल्यासारखे. आईही घरी बसत नाही. सकाळची सारी कामं आटोपून तुम्हाला शाळेत पाठवून रानात कामाला जाते. शेत खुरपते, वडिलाबरोबर राबते. वरून ऊन पडलेलं असतं, घामाच्या धारा वाहत असतात. तिच्यावर कोणी छत्री धरलेली नसते. दिवसभर कष्ट करून रात्री घरी आल्यावर पुन्हा घरची कामं. ती झोपेपर्यंत तिच्या हाताला दम नसतो. आळस आला, कंटाळा आला, अंग दुखलं, ताप भरला, आजारी पडली, तरी सांगायचं कुणाला?
तिची कामं संपत नसतात. तुमच्या खाण्यापिण्याची आणि कपडा लत्त्याची काळजी ते सतत करत असतात. स्वतःसाठी नवीन कपडे घेणार नाहीत. फाटकस धोतर आणि फाटकास सदरा भोकं पडलेलं बनियन वापरतील. आई जुनंच लुगडं जुनंच पातळ वापरेल, पण सणावाराला तुम्हाला नवीन कपडे घेतील. दिवाळीचा सण आला, पाडवा आला, स्वतःला जुनेर पण लेकरांना नवीन कपडे. कधी कधी घरी घरात पोटभर अन्नही नसतं, ते लेकरांना पोटभर खाऊ घालतात. अर्धी चतकोर शिल्लक असेल तर खातात, नाहीतर पोटभर पाणी पिऊन झोपतात. आये मला भाकर टोपल्यात हाय ती घेऊन खा, अर्धीच भाकर असेल तर भाजी, नसेल तर चटणी भाकर घेता. आये तू खाल्लीस? होय मी खाल्ली, तू खा. शाळेतून आल्यावर लेकरानं भाकर मागितली तर कुठली द्यायची म्हणून आईनं भाकर खाल्लेली नसते, ती उपाशी असते. पण लेकरानं भाकर खाऊन ढेकर दिल्यावर आईला तिचं पोट भरल्यासारखं वाटतं. एवढं करूनही तुमचा हट्ट, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला चप्पल पाहिजे, मला बूट पाहिजे, चांगले भारीतले कपडे पाहिजेत. अरे त्यांच्या पायात चप्पल आहे का ते अगोदर पहा, असलीच तर तुटकी आणि मग हट्ट करा. माझ्या लेकरानं लई शिकावं, मोठा साहेब व्हावं, त्यानं सावलीला बसावं, खुर्चीत बसावं. आपल्यासारखी उन्हातानात उपाशी पोटी राबायची पाळी त्याच्यावर येऊ नये अशी स्वप्न ते बघत असतात रे. देवानं हे वीतभर पोट दिलंय, ते भरण्यासाठी राब राब राबत असतात. हे पोट आता भरलं तर थोड्या वेळानं मोकळं होतंय, रिकामं होतंय. ते कधीच कायमचं भरत नाही. अंगाला वस्त्र आणि राहायला निवारा हवा. अन्न वस्त्र आणि निवारा यासाठी ते आयुष्य घालवतात, आयुष्यभर राबत राहतात. मुलीनो तुम्ही आईला, आये तू रोजच स्वयंपाक धुणं भांडी घरातली कामं करतेस, तू आज बस विश्रांती घे, मी तुझी सारी कामं करते असं कधी म्हणालात? आणि मुलांनो तुम्ही वडिलांना, आज मी तुमची सारी कामं करतो तुम्ही विश्रांती घ्या असे कधी म्हणालात? सारा वर्ग शांत होता, गंभीर होऊन टक लावून माझ्याकडे पाहत ऐकत होता. मी विद्यार्थ्यांना आत्मचिंतन आत्मपरीक्षण करायला लावले होते. त्यांना त्यांची रानात काबाड कष्ट करून थकून भागून आलेली तरी चुलीपुढं भाकरी करत असलेली आई दिसत असावी. फाटक्या सदऱ्यातला जुनेर कपड्यातला दाढी वाढलेला उन्हातानात रापल्यामुळे गोरा असून काळवणलेला कष्टानं आणि काळजीनं वाळत चाललेला बाप त्यांच्या डोळ्यापुढं उभा राहिला असावा. तास संपत आला होता. डाव्या बाजूच्या मुलींच्या रांगेतली खिडकीजवळची एक मुलगी खाली मान घालून ओक्साबोक्षी रडत असल्याचा आवाज आला. तिला हुंदके आवरत नव्हते. माझे लक्ष तिच्यावर गेले. कोण आहे ती, रडते का? तिच्या शेजारच्या मुलीने सांगितले, होय सर, रंजना रडते. मी तिच्या जवळ गेलो. रंजना काय झालं रडायला? कोण काय बोललं का? कुणाशी भांडण झालं का? काय झालं सांग? आजारी आहेस का? डोकं पोट काय दुखतंय का? तिला काहीच बोलता येत नव्हतं, सांगताही येत नव्हतं. तिचं मन भरून आलं होतं.
आभाळ कोसळावं तसं ती फक्त रडत होती, हुंदके देत होती. तुला कोणी रागावलं असेल किंवा तुझी काही अडचण असेल तर सांग. आत्ता सांगता येत नसेल तर तास संपल्यावर मला भेट, पण अशी रडत बसू नकोस. तेवढ्यात शाळा सुटल्याचा गजर झाला. आम्ही वर्गाच्या बाहेर आलो. रंजना आणि तिच्या दोन तीन मैत्रिणी माझ्यासमोर उभ्या होत्या. आत्ता तिला बराच धीर आला होता. डोळे पुसत पुसत तिनं सांगितलेली कहाणी अशी होती. रंजना, तिची आई, एक बहीण आणि एक भाऊ हे तिचं कुटुंब. वडील 4-5 वर्षापूर्वी घर सोडून गेले ते बेपत्ताच. कुठंतरी कुणाला तरी भेटल्याची दिसल्याची वार्ता येते. खूप शोधाशोध केली, पण आज ना उद्या ते परत येतील या आशेवर तिची आई आणि मुलं वाट पाहतायत. आई दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करते, कोणाच्याही घरची कामे करते आणि मुलांना जतन करते आहे. रंजना थोरली आहे, आईला घरकामात मदत करते. सकाळचा भाकर तुकडा करून आई कामाला गेल्यावर रंजना स्वतःचं सारं आवळून 7वीतल्या बहिणीची वेणीफणी करून 5वीतल्या भावाला खाऊ पिऊ घालून शाळेत घेऊन येते. सुट्टी दिवशी तीही आईबरोबर कामाला जाते. खाणारी तोंड जास्त, कुठलं उत्पन्न नाही. कधीकधी शाळा बुडवून आईबरोबर राबावं लागतं. पोटभर अन्न मिळायची मारामार. 1-2 वर्षानं पोरीचं लगीन कशानं करायचं असे म्हणून आई काळजी करत असते. असं हालाकीचं त्यांचं जगणं. मी वर्णन केलेल्या आई वडिलांच्या कष्टाचं, हालअपेष्टांचं आणि मनस्थितीचं वर्णन ऐकून रंजनाचे मन गहिवरून आले होते. एवढं सांगून झाल्यावर ती पुढं म्हणाली, सर, मला वाटलं तुम्ही सगळं माझंच सांगताय म्हणून मला रडू आलं. रंजनाने तिच्या रडण्याचे कारण सांगितले. तेव्हा बाळा, रडायचं नाही, परिस्थितीची दोन हात करून लढायला शिकायचं. हेही दिवस जातील. अशी समजूत काढत होतो तेवढ्यात पाठीमागे दोन विद्यार्थी येऊन मला म्हणाले, सर, शिवा रडत होता. का रे, का रडत होता? गेल्या वर्षी उसात दार धरताना त्याचा बाप साप चावून. अरे हो, माहीत आहे मला. तुम्ही ते रात्रीचं काट्याकुट्यातलं अनवाणी दारं मोडावी लागत्यात म्हटल्यावर तो खाली मान घालून रडायलाच लागला. अलीकडं सारी जबाबदारी त्याच्यावर पडली, सारी कामं त्यालाच करावी लागतात. असं का? बरं, त्याला मला भेटायला सांगा. विद्यार्थ्यांना त्यांच्या परिस्थितीची आणि कर्तव्याची जाणीव करून द्यायला हवी. त्यामुळे त्यांच्याकडून योग्य कृती घडून येईल यावर माझी श्रद्धा आहे. गरीब होत करू मेला मुलांना मी माझ्या परीने मदतही करत आलेलो आहे. हा सारा भूतकाळातला चित्रपट क्षणार्धात माझ्या डोळ्यासमोरून गेला आणि मी रंजनाला विचारलं, आता तू काय करतेस? मी अंगणवाडी चालवते सर. परिस्थितीमुळे डीएड बीएड शिकता आलं नाही, पण मला शिकवायला आवडतं. आणि कुठं राहतेस? कुरुडवाडीला. हे माझे मिस्टर आहेत, रिक्षा चालवतात. त्यांनी मला नमस्कार केला, मीही त्यांना नमस्कार केला. आणि आई कशी आहे? ती आजारी आहे सर. गेल्या महिन्यात तिला पॅरालिसिसचा अटॅक आला होता. अंथरुणावर पडून आहे. संतोष तिची काळजी घेतोय. अधूनमधून आम्ही भेटायला जातोय. आणि धाकटी बहीण, तिचंही लग्न झालंय. पंढरपूर जवळच्याच खेड्यात दिलेली आहे. तिचे मिस्टर शेती करतात. आणि संतोष काय करतो?
तो बीए झाला आहे, नोकरी नाही, त्यामुळे एका दुकानात काम करतोय. पुण्यात जॉब मिळाला असता पण आईच्या तब्येतीमुळं त्याला कुठं हलता येत नाही. आईची सारी देखभाल तोच करतोय. त्याचं अजून लग्न झालेलं नाही. आम्हा सर्वांच्या कष्टातून आम्हा दोघी बहिणींची लग्न पार पाडली. सर, तुम्ही नेहमीच सांगायचे ना, मोठं झाल्यावर कमवा, स्वतःच्या पायावर उभे राहा, पण वयोवृद्ध आई वडिलांना विसरू नका, त्यांना आधार द्या, म्हातारपणात त्यांची काठी बना, त्यांची सेवा करा. तुमचे ते शब्द अजूनही आम्ही विसरलेलो नाही सर. तुमची शिकवण जशीच्या तशी आमच्या लक्षात आहे आणि त्याप्रमाणे आम्ही जीवन जगत आहोत सर. तिचे मिस्टर आमचे बोलणे कान देऊन ऐकत होते. छोट्या मुलाला आम्ही काय बोलतो हे कळतही नसावं. खारे शेंगदाणे, फुटाणे, वेपर्स असे ओरडत आलेल्या पोराकडून एक बिस्किटचा पुडा घेऊन त्या मुलाच्या हातात देताना मला माझ्या नातवाची आठवण झाली. त्यांचं उतरण्याचं स्टेशन जवळ आलं होतं. सर, घरी या ना एकदा, स्टेशनपासून जवळच थोड्याच अंतरावर घर आहे आमचं. आमच्या वडिलांनी कधी प्रेमाने चार शब्द सांगितले नाहीत, पण तुम्ही किती भरभरून बोलायचा सर, किती भरभरून सांगायचा, किती मार्गदर्शन करायचा. तिच्या डोळ्यात अश्रू भरून आले होते. ती मला घरी येण्याबद्दल आग्रहाने सांगत होती. तिचे मिस्टरही घरी या सर म्हणत होते. होय, मी येईन, सवड मिळाली की निश्चित येईन. या सर, नक्की. रेल्वेगाडी स्टेशनवर थांबत होती. खरं पाहिलं तर तिचं माझं नातं काय, काका, मामा, चुलता, चुलती, आत्या, मावशी ही सारी रक्ताची नाती असतात, पण शिक्षक विद्यार्थी हे नातंच वेगळं असतं. असे विद्यार्थी कुठेही भेटतात, एखाद्या ऑफिसात, मोठ्या हुद्द्यावर, रेल्वे स्टेशनवर, बस स्टँडवर, कधी दुकानात तर कधी रस्त्यावर, चार चाकीत, दुचाकीवर, सायकलवर तर कधी पायी चालत, कधी बाजारात भाजी विकणारे, नोकरी करणारे, नोकरीविना बेकार असलेले, गरीब श्रीमंत सर्व प्रकारचे विद्यार्थी भेटतात, बोलतात, ओळख दाखवतात आणि मला भूतकाळात घेऊन जातात. वेगवेगळ्या जाती धर्माचे विद्यार्थी, जिथं जात धर्म आडवी येत नाही, उच्च नीचता गरीब श्रीमंतीच्या भिंती आड येत नाहीत, आस्था आपुलकी जिवाळा प्रेमाचं नातं, केवळ शिक्षक विद्यार्थी एवढंच नातं. समाजी शिक्षकाकडे शिक्षक म्हणूनच पाहतो, फक्त शिक्षक म्हणून घ्यायला आपण पात्र असायला हवं.